बांगलादेशमधील आंदोलनात हिंदू मंदिरांचं नुकसान केलं जात आहे. मेहरपूर इथं असलेल्या इस्कॉन मंदिरात जाळपोळ झाली आहे. जाळपोळीमुळे काही मृत्यूंचंही या ठिकाणी काही मूर्त्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते. तर मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा देवी अशा तीन मूर्त्या जाळण्यात आल्या. इस्कॉनचे प्रवक्ते युधिष्ठिर गोविंद दास यांनी ही माहिती दिली आहे. या मंदिरात तीन भक्त राहत होते, ते कसे बसे मंदिरातून पळून जाण्यात यशस्वी झालेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर धक्कादायक अशी ही बातमी बांगलादेशमधून समोर येते. बांगलादेशमध्ये सध्या हिंसाचार उफाळून आल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी आंदोलकांनी पीएम आवासवर सुद्धा हल्लाबोल केला होता. पीएम आवासमधील बऱ्याचशा गोष्टी लुटलेल्या होत्या. आणि तशातच आता इथं असलेल्या मेहरपूरचं हे इस्कॉन मंदिर या ठिकाणी सुद्धा जाळपोळ झाली आहे आणि काही मूर्त्यांचं नुकसान केल्याची माहिती समोर येते. मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा देवी अशा तीन मूर्त्या जाळण्यात आल्या. इस्कॉनचे प्रवक्ते युधिष्ठिर गोविंद दास यांनी ही माहिती दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.